अकोल्यात नेहरू युवा केंद्र आणि शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या वतीने काल जिल्हास्तरीय अडोस पडोस युवा संसदेचं आयोजन करण्यात आलं होतं। युवा संसदेचं उद्घाटन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते झालं। युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्याच्या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी अभिरूप संसदेत युवकांनी लोकसभा अध्यक्ष पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्री म्हणून काम पाहिलं। अभिरूप संसदेत विरोधी पक्षांनी महिला सक्षमीकरण बेटी बचाव गुन्हेगारी बाबत प्रश्न मांडले तर आत्मनिर्भर भारत गरीब कल्याण यांसह विविध विषयांवर चर्चा। नमस्कार, आज शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात अडोस पडोस युथ पार्लमेंटचं आयोजन करण्यात आलं होतं। युवकांमध्ये युवकांच्या कलागुणांना वाव मिळावी आणि त्यांच्यातील सुप्त गुण हे बाहेर पडावेत आणि नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने ही अडोस पडोस युथ पार्लमेंट आयोजित करण्यात आली होती। यामध्ये मी विकास जाधव पंतप्रधान या भूमिकेत होतो आणि या युथ पार्लमेंटच्या माध्यमातून खरं तर ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काही योजना असतील त्या खरोखरच आज आम्हाला माहीत पडल्या, ज्या आजपर्यंत सुद्धा काही माहिती नव्हत्या। आणि याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हा युवक राजकारणामध्ये कसा सक्रिय होईल, त्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये हे नेतृत्व विकसित होईल आणि या देशाला चांगले चांगले आमदार खासदार कसे मिळतील याच्यासाठी हा नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून हा प्रयत्न होता आणि निश्चितच हा अनुभव आमच्यासाठी खूप चांगला होता। धन्यवाद। माझे रिंकू अनिल भटकर एक दिवसीय लोकसभेची अध्यक्ष होती। आज अडोस पडोस युवा संसद आयोजित करण्यात आली। खंडेलवाल कॉलेजमध्ये युवकांना ग्रामीण स्तरापासून तर उच्च स्तरापर्यंत संसदेचा कारभार कसा चालतो हे दाखवण्याकरिता एक दिवसीय युवा संसद चे आयोजन करण्यात आले। आज मी लोकसभेच्या अध्यक्षाचा भूमिका अनुभवली। खरोखर पंतप्रधान आपली भूमिका कशी मांडतो आणि त्या पंतप्रधान सुनील आठवले, मी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आहे आणि आज मी अडोस पडोस युवा संसद यामध्ये एक नागरिक म्हणून सहभागी झाले होते। खर तर युवा संसद ही मी फक्त टीव्हीतच बघितली होती पण ओरिजिनल मध्ये प्रत्यक्षात बघण्याचा अनुभव हा फक्त मला नेहरू युवा केंद्र यांच्या माध्यमातून मिळाला आणि हा अनुभव खरंच एक वेगळा अनुभव होता आणि आनंदनात्मक अनुभव होता। आमच्या युवकांमध्ये युवा नेतृत्व विकसित व्हावे याबद्दल ही नेहरू युवा केंद्र यांच्या माध्यमातून तयार केलेली अडोस पडोस युवा संसद ही अतिशय उत्तम प्रकारची अशी संकल्पना आहे आणि या संकल्पनेतून नक्कीच अकोल्यातले युवक हे उत्कृष्ट असे आमदार खासदार भविष्यात बनतील असं या अडोस पडोस युवा संसद मधून दिसून आले।